मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लासच्या तिकीट दरात 50% कपात करण्यात आली आहे, पण फर्स्ट क्लासच्या मासिक पासच्या दरात कुठलीही कपात करण्यात आली नाही. दोनच दिवसांपूर्वी एसी लोकलच्या तिकीट दरातही 50% कपात करण्यात आली होती. देशात उष्णतेचा कहर सुरूच आहे. या वाढत्या उष्माघाताचा नागरिकांना गंभीर त्रास होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून अलर्ट जारी केला आहे. नजीकच्या काळात उष्मासंबंधित आजार डोकं वर काढू शकतील, त्यामुळे प्रत्येक जिल्हा स्तरावर आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा अशा सूचना राज्यांना देण्यात आल्या. नागपूर मेट्रोच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स स्टेशनच्या खांबाला तडा गेल्याचं समोर आलं आहे, त्यामुळे जागतिक दर्जाचं बांधकाम असल्याचा दावा करणाऱ्या मेट्रोच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दरम्यान मेट्रो प्रशासनाकडनं हे तात्पुरतं बांधकाम असल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वीही मेट्रो स्टेशनमध्ये गळती आणि पाणी साचण्यासारखे प्रकार घडले. शिक्षकांना अभावी 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं प्रचंड नुकसान होतंय. सर्वच शाळांमध्ये गणित विज्ञानसह इतर विषयांच्या शिक्षकांचा तुटवडा आहे. गेल्या 2 वर्षात शाळांमधून निवृत्त झालेल्या किंवा मृत पावलेल्या शिक्षकांच्या पदांवर नेमणुकाच झाल्या नाहीयेत. अक्षय तृतीयेला अनेक जण सोने खरेदी करतात, त्यामुळे हा दिवस खरेदीदारांबरोबर सराफा व्यावसायिकांसाठी देखील लगबगीचा असतो. जळगाव जिल्ह्यातील सराफा व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात डिझाईन्स उपलब्ध केल्यात. अक्षय तृतीयेच्या दिवशी फार मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते, त्यामुळे बाजारपेठा देखील सज्ज झाल्या. कधी नव्हे ते बुलढाणा जिल्ह्याचा पारा 42 अंशांच्या वर गेलाय, त्यामुळे आरोग्य विभागानं उपाययोजना करत जिल्ह्यात 17 ठिकाणी उष्माघात कक्ष निर्माण केलेत. उन्हापासून आपला बचाव करावा आणि काही लक्षणं आढळल्यास तत्काळ जवळच्या उष्माघात कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केलंय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 25 ते 30% पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा 22 जुलैपर्यंत पुरेल अशी माहिती समोर आली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा, मोडक सागर तसंच तानसा या तलावासह 7 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात 4,50,000 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. तलावांमध्ये पुरेसं पाणी असलं तरीही पाणी जपून वापरा असं आवाहन पालिकेमार्फत करण्यात आलं आहे. जुलै महिन्यात कांदा महागण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये कांद्याचे दर किरकोळ बाजारात 50 ते 60 रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मार्चपासून कोसळलेल्या दरांचा फायदा घेत नाफेडनं नाशिक जिल्ह्यात प्रचंड कांदा खरेदी सुरू केली, त्यामुळे कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. उष्ण वातावरणाचा सर्वाधिक फटका लिंबू उत्पादकांना बसला असून लिंबू उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे, त्यामुळे लिंबाचे भाव 100 ते 120 रुपये किलोपर्यंत पोहोचलेत. उत्पादन घटल्यानं उच्च प्रतीची लिंब मिळणं कठीण झालंय, त्यामुळे लहान आणि मध्यम आकाराची लिंब विकली जात आहेत. सध्या उन्हाळा असल्यानं मोठ्या प्रमाणात लिंबाचा वापर देखील केला जातोय. सोलापूर जिल्ह्यात पांढऱ्या रंगाचा खोकड आढळलाय. वन्यजीव अभ्यासकांच्या मते ही भारतातील पहिलीच नोंद आहे. सोलापूर जिल्ह्यात लांडगा, कोल्हा तसंच खोकड अशा प्राण्यांचा वावर आहे. अक्कलकोट तालुक्यातील मारानावर अतिशय दुर्मिळ ल्युसिस्टिक खोकड पहिल्यांदाच आढळला. खोकडला इंडियन फॉक्स या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आंबेगाव तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. या ठिकाणी आकर्षक अशी विविधरंगी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती. तब्बल 45 लाख रुपये खर्च करून लोकवर्गणीतून गावकऱ्यांनी हा भव्य दिव्य असा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. शिक्षण हक्क कायद्यातला 25% कोटा प्रवेशासाठी पालकांनी बनावट आधार कार्ड सादर केल्याचं समोर आलंय. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी बनावट पत्ते असलेली आधार कार्ड छापून ती मुंबईतील अनेक शाळांमध्ये प्रवेशासाठी सादर केली जात आहेत. आपण शाळेच्या परिसरातील रहिवासी असल्याचं भासवण्यासाठी पालक एजंटकडनं बनावट आधार कार्ड आणि कागदपत्र तयार करून घेत असल्याचा संशय आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर पाटील यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. हल्ले हे नेहमी शक्तीस्थळावरच केले जातात असं सांगत पवारसाहेब महाराष्ट्राचं नेतृत्व देशभर करत आहेत, म्हणूनच महाराष्ट्राचं एक शक्तीस्थळ म्हणूनच त्यांच्यावर टीका केली जाते. पण जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता थारा देणार नाही अशी टीका देखील रोहित पाटलांनी केली आहे. बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठं होती? बाबरी पाडली त्यावेळी आपण तिथं उपस्थित होतो असा दावा फडणवीसांनी केलाय.
त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी खोचक टीका केली आहे. बाबरी पाडली गेली तेव्हा फडणवीसांचं वय काय होतं असा सवाल रुपाली पाटील यांनी उपस्थित केला. राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका यामागे भाजपचा हात आहे. मुख्यमंत्रीपदाची आस लावून बसलेले देवेंद्र फडणवीस हे सर्व करतायत असा आरोप देखील रुपाली पाटील यांनी केला. भोंग्यांसंदर्भातील राज ठाकरेंच्या भूमिकेचा हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी विरोध केलाय. मशिदींवरील भोंगे उतरवल्यानं हिंदुत्वाचं सर्वाधिक नुकसान होईल अशी भूमिका आनंद दवेंनी केली. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात सुद्धा भोंगे उतरवणं शक्य झालं नाही असंही त्यांनी म्हटलं. शिवसेना नेते रामदास कदम यांनी संजय राऊतांची भेट घेतली आहे. राऊतांच्या भेटीमुळे रामदास कदम नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही अशा शब्दात रामदास कदम यांनी नाराजीच्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. पुढील 3 महिन्यात रिफायनरी संदर्भात सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे कारण सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या राज्य आणि केंद्रामध्ये कॉस्ट असेसमेंट बाबत चर्चा सुरू असल्याचंही कळतंय. प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची चाचपणी झाल्यानंतर निर्णय होणार असल्याची माहिती आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दाम्पत्यांना जामीन मंजूर व्हावा यासाठी अमरावती शहरातील शिवशक्ती नगरातील शिवमंदिरात महिलांच्या वतीनं गजानन महाराजांच्या 21 पारायणाचं पठण करण्यात येत आहे. राणा दाम्पत्याला आज जेल होणार की बेल मिळणार यावर निकाल दिला जाणार आहे. नागपूरच्या मध्यवर्ती भागातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बर्डी मेन रोडवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं या कारवाईला सुरुवात केली. या कारवाईत 20 पेक्षा जास्त दुकानं जमीनदोस्त झाली. आज मध्यरात्रीपासून उद्या सकाळी 11 पर्यंत कल्याणमधील गोविंदवाडी बायपास वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. कल्याणमधील दुर्गाडी चौकात रमजान ईद निमित्त रस्त्यावर नमाज पठणाचा कार्यक्रम मुस्लिम समाजातर्फे केला जातो. त्यासाठी कल्याण वाहतूक पोलिसांनी आज मध्यरात्रीपासून नमाज पठण होईपर्यंत गोविंदवाडी बायपास वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. मुस्लिम बांधवांच्या रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी 24 तास शहरभर पेट्रोलिंग देखील करणार आहेत. दरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई देखील करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सिंधुदुर्गातील कणकवली फोंडा घाट वैभववाडी या भागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असताना आज कुडाळ तालुक्यात देखील चोरी झाली आहे. कुडाळ तालुक्यातील पणदूर तिठा या बाजारपेठेत 2 दुकानांचे शटर उघडून 95,000ची चोरी झाली. इथल्या नारायण मेडिकलमधील 95,000ची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. तर साहिल क्लिनिकमध्ये देखील चोरीचा प्रयत्न झाला मात्र त्यांना रोख रक्कम सापडली नाही. कल्याण पूर्वेकडील एका बिअर शॉपमध्ये महिलेची चेन हिसकावून एका तरुणानं पळ काढला. सूचक नाका परिसरात सद्गुरू बिअर शॉप आहे. आज सकाळी महिला दुकानात असताना एक तरुण दुकानात आला आणि त्यानं बिअर मागितली. इतक्यात महिला बेसावध असताना या तरुणानं संधी साधत महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून पळ काढला. भंडाऱ्यात एक विचित्र घटना घडली आहे. जावयानं धक्का दिल्यानं सासऱ्याचा गोसेच्या कालव्यात बुडून मृत्यू झाला तर त्यांना वाचवायला गेलेल्या भावाचा देखील बुडून मृत्यू झालाय. या प्रकरणी आरोपी जावयाला अटक करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. KBC सिम कार्ड विजेता असल्याचं भासवून एका ठगानं महिलेची 5.5 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणुकी प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. 12 दिवसांपूर्वी या महिलेला मोबाईलवर एक मेसेज आला होता, तुम्ही KBC सिम कार्ड विजेत्या झाल्या असून तुम्हाला 25 लाख रुपयांचं बक्षीस लागल्याची बतावणी देखील या ठगानं केली होती. नगरच्या सिटी केअर हॉस्पिटलच्या पार्किंगमधनं 3,30,000ची चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. रमेश कोळी असं आरोपीचं नाव असून तो मूळचा आंध्र प्रदेशचा रहिवासी आहे. उपचारासाठी आणलेले पैसे चोरीला गेल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये चिंता होती मात्र पोलिसांनी 24 तासात आरोपीला जेर बंद करत 3,15,000ची रोकड हस्तगत केली आहे.
परभणीच्या पाथरी तालुक्यातील गुंज इथल्या परमपूज्य देवस्थानच्या गोळशाळेतील कडब्याला आग लागली। या आगीत मोठ्या प्रमाणावर कडबा जळून खाक झालाय, त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं। गोशाळेतील शेकडो जनावरांसाठी हा कडबा शेतकऱ्यांनी दान दिलेला होता। अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव शिवारातील जंगलाला मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली। या आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली। दरम्यान आगीची माहिती मिळताच वनविभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना पथकासह आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक आणि वनोजा पथकांनी शर्थीचे प्रयत्न करून रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवलं। नागपूरच्या बुटीबोरी MIDC मधील बारदाना गोडाऊनला आग लागली आहे। काल दुपारी देखील या गोडाऊनला आग लागली होती। संध्याकाळी अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं होतं, मात्र आज पहाटे पुन्हा त्याच गोडाऊनला आग लागली असून आतापर्यंत लाखो रुपयांचा बारदाना जळून खाक झाला। भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील शहापूर सातोणा या मार्गावर वाळूनं भरलेल्या भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिली। यात मायलेकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय। वाशिममध्ये पोलीस व्हॅनचा टायर फुटून अपघात झाला, यामध्ये 8 कर्मचारी जखमी झालेत। जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अपघातात गाडी पलटी झाल्यानं गाडीचं मोठं नुकसान झालंय। अकोल्यातील दगडपारवा धरणात एकाच परिवारातील तिघांचा बुडून मृत्यू झालाय। आई आणि दोन मुलींचा मृतांमध्ये समावेश आहे। सरिता घोगरे, वैशाली घोगरे आणि अंजली घोगरे अशी मृत मायलेकींची नाव आहेत। आपल्या म्हशी शोधण्यासाठी या तिघी तलावाजवळ आल्या होत्या, तेव्हा म्हशीला पाण्यातून बाहेर काढताना एकमेकींना वाचवताना या तिघी जणी बुडाल्या। सोलापूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर आळणीजवळ इंडिगो गाडीनं अचानक पेट घेतला। दरम्यान गाडीत स्पार्क होऊन आग लागली। गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे। अग्निशमक दलाच्या जवानांनी आग विझवली आहे। उल्हासनगरात रात्रीच्या वेळी गाड्यांमधून पेट्रोलची चोरी करणारे चोरटे CCTV कैद झालेत। कॅम्प 2 मधील शिरू चौकात दुचाकी पार्किंग करून ठेवल्या होत्या। दोन तरुणांनी त्या गाडीतून पेट्रोल चोरून पोबारा केला। हिंगोलीत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शेकडो गावकऱ्यांनी अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। गावकऱ्यांच्या या आंदोलनामुळे रस्त्यावर 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी दाखल होत रस्त्याच्या दुरुस्तीचं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। मलकापूर नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय। 7व्या वेतन आयोगाच्या फरकाचे थकित हप्ते मिळणं, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणं अशा एकूण 26 मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत सर्व कामकाज ठप्प ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतलाय। वाशिममध्ये नगर परिषद आणि नगर पंचायतीमधील कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय। विनाअट 7वा वेतन आयोग लागू करण्यात यावा, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच 100% वेतन कोषागारामार्फत देण्यात यावं या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। उस्मानाबाद नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीनं बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आलं। नगरपालिका आणि नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचं 100% वेतन हे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे करण्यात यावं, 7व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी आदी विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आंदोलन पुकारण्यात आलं। आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेच्या वतीनं आज ठाण्यात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या 174व्या शहीद स्मृती दिनानिमित्त त्यांना अभिवादन केलं गेलं। प्रतिष्ठानच्या वतीनं आज कार्यगृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी असंख्य राघोजी भांगरे यांचे समर्थक सहभागी झाले होते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन व्हाव्यात यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले। ऑनलाईन परीक्षा आणि विद्यापीठातील तिप्पट फी वाढ याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटना मोठ्या जमावानं आक्रोश करतीये। दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी आंदोलनाच्या तयारीत आहेत।
यशवंतराव मोहिते सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी कराडच्या तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं। यशवंतराव मोहिते या संस्थेत कोट्यवधींच्या ठेवी अडकल्यात, त्यामुळे ठेवीदार शेतकरी अडचणीत आले। या ठेवी मिळत नसल्याने ठेवीदार आक्रमक झालेत, तसंच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील आंदोलकांनी केली। अहमदनगरच्या कोपरगावमध्ये शेतकऱ्यांनी एकत्रित येत जन आक्रोश मोर्चा काढलाय। या मोर्चात असंख्य शेतकरी सहभागी झाले होते। वीज प्रश्न, पाटपाणी अशा विविध मागण्यांसाठी हा जन आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। दरम्यान मागण्यांसंदर्भात तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आलं। पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यानं आज पुणे महानगरपालिकेच्या दारावर मांजरी भागातील रहिवाशांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महापालिकेच्या दारावर रिकाम्या हंड्यांचा अंत्यसंस्कार करून पुणे मनपाचा राष्ट्रवादी काँग्रेसनं निषेध केला आहे। चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला। संतापलेल्या नागरिकांनी दुर्गापूर परिसरातनं मोर्चा काढत वनविभाग मुख्यालयाच्या समोर महिलेचा मृतदेह ठेवला। परिसरातील वाघ बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी रेटण्यात आली। हल्लेखोर वाघ बिबट्यांना जेरबंद न केल्यास वन्यजीवांना संपवण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात शिरोलीत शेतात काम करणाऱ्या दोघांवर बिबट्यानं हल्ला केला। या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झालेत। दरम्यान आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्यानं बिबट्यानं पळ काढला। बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या पथकानं अनेक प्रयत्न केले, मात्र बिबट्या हाती लागला नाही। बुलडाण्यात कोरड्या विहिरीत पडलेल्या मादी अस्वलासह तिच्या पिल्ल्याला विहिरीतून बाहेर काढण्यात वनविभागाला यश आलंय। संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा वनपरिक्षेत्रातील एका कोरड्या विहिरीत अस्वल आणि तिचं पिल्लू पडलं होतं। वनविभागानं विहिरीत पडलेल्या या अस्वलाला विहिरीत जाळी टाकून विहिरीच्या बाहेर काढलं। बीड शहरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणी संकटाचा सामना करावा लागतोय। शहरातील अनेक भागातील लहान मुलांसह महिला आणि नागरिकांना हंडा, बॉटल, जार, ड्रम घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागते, त्यामुळे शहरातील काही भागात नळ कनेक्शन द्यावेत अशी मागणी करण्यात येत आहे। यवतमाळमध्ये डिझेलच्या दरवाढीमुळेच शेतकऱ्यांवर बैलांच्या सहाय्यानं नांगरणी करण्याची वेळ आली आहे। सध्या डिझेलचे दर 100 पार गेलेत, त्यामुळे ट्रॅक्टरनं नांगरणी करणं शेतकऱ्यांना परवडत नाही। आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये हापूस आंबा महोत्सव भरवण्यात आला। यावेळी आंबा महोत्सवाला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी भेट दिली। दरम्यान त्यांनी कर्नाटक हापूस आणि रत्नागिरी हापूसबाबत विचारपूस करून महोत्सवाची पाहणी केली। राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील 2 दिवस पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। विविध विकास कामं आणि सभा यामुळे भरउन्हाच्या तडाख्यात मोठी कसरत प्रवास करावा लागतोय। जिल्ह्यातील तापमान आणि उन्हाळ्याची दाहकता वाढली आहे, पारा 42 पुढे आहे। अशातच वळसे पाटलांनी एका देशी प्रजातीच्या ऊसाच्या ताज्या रसाची चव चाखली। अमरावतीत शासकीय योजनांची आणि विकास कामांची माहिती देणाऱ्या छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं। या प्रदर्शनाचं उद्घाटन महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं। 1 ते 5 मे या कालावधीत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असेल। अहमदनगरमध्ये जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीनं शहरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। एकाच वेळी शहरातील 10 ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आलं। या शिबिरास तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास 1000 रक्ताच्या बॅग जमा केल्या। वाशिम जिल्ह्यात मूग पिकाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्यानं शेतकऱ्यांना माहिती मिळावी यासाठी पीक नियोजन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। सोमठाणा इथं पार पडलेल्या या कार्यशाळेत शास्त्रज्ञांनी कडधान्य पिकांचे शिफारशी तंत्र, त्याचबरोबर खरीप हंगामपूर्व पीक नियोजन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। अमरावतीमध्ये अजब गजब असं प्रेमपत्र प्रदर्शन भरवण्यात आलं। अमरावतीच्या गोपाल खाडे यांनी चक्क प्रेमपत्रांचा संग्रह केलाय। गोपाल खाडेंनी त्यांनी विविध दैनिकं, साप्ताहिकं, मासिकांमध्ये आलेल्या शेकडो प्रेमपत्रांचं संकलन केलं। यावेळी आबाल वृद्धांनी त्यांच्या संग्रहित प्रेमपत्रांचा आस्वाद घेतला।
गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळखेडा इथं 1 मे 2019 रोजी नक्षली हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नागपूरची जनसंघर्ष समिती आणि जांभूळखेडा लेंढारी पुराडा या परिसरातील ग्रामस्थांनी या ठिकाणी आयोजित अभिवादन सोहळ्यात सहभाग घेतला. सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ याच ठिकाणी स्मृतीस्थळ उभारण्याचा संकल्प जनसंघर्ष समितीनं व्यक्त केला. शांत संयमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी मैहू डॉनवर ठेका धरलाय. सतेज पाटील यांच्या कसबा बावडा इथं शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी सतेज पाटलांनी या गाण्यावर ठेका धरला.